नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्हे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या नामांतराचा ठराव मंजूर झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव, तर नवी मुंबई विमानतळाचे नाव दिबा पाटील करण्याला गुरुवारी विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेऊन लाखो भूमिपुत्रांचा सन्मान केला असल्याची भावना लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने व्यक्त केली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश वाल्दी यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. कर्जत तालुक्यातील पोशीर, कळम आणि वारे या ग्रामपंचायत हद्दीतील 6 आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थ बांबूंच्या पातींपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचा व्यवसाय 12 महिने करत असतात. त्यांनी बांबूंच्या पातींपासून तयार केलेल्या विविध वस्तूंना विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात मागणी वाढली आहे. त्यांनी बांबूंच्या पातींपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी स्थानिकांबरोबरच ठाणे जिल्ह्यातील भक्तही आवर्जून नेरळच्या बाजारात येत आहेत. या आदिवासी बांधवांनी बांबूंच्या पात्यांपासून तयार केलेल्या टोपल्या आणि सूप सध्या कर्जत, नेरळ, कडाव, कशेळे तसेच बदलापूर, कल्याण येथील बाजारात विक्रीसाठी आले असून त्या वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. त्यातून आदिवासी बांधवांना आर्थिक स्थिरता मिळत आहे. पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कराबाबत मुंबई उच्च न्यायालयात मंगेश आढाव आणि खारघर फोरमने केलेली याचिका उच्च न्यायालयाने रीट याचिका दाखल करण्यासाठी कोणतेही कारण नाही असे नमूद करून रद्द केली आहे. त्याचप्रमाणे खारघर फोरमला याचिका 29 ऑगस्टपर्यंत मागे घेण्याची मुदत दिली आहे. उच्च न्यायालयात खारघर फोरम आणि मंगेश आढाव यांनी पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कराविरोधात रीट याचिका दाखल केली होती. महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीस हरकत घेत दाखल केलेल्या याचिकांवर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने मंगेश आढाव यांची रीट याचिका निकाली काढताना रीट याचिका दाखल करण्यासाठी कारवाईचे कोणतेही कारण नाही, याचिकाकर्ते प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत, जर व्यक्ती नाराज असतील तर त्यांना स्वतःसाठी स्वतंत्र रीट याचिका दाखल कराव्या लागतील असे नमूद केले. त्याचप्रमाणे खारघर फोरमतर्फे अध्यक्षा लीना गरड यांची रीट याचिका ठेवण्यायोग्य नाही म्हणून निकाली काढली आहे. पनवेल महापालिकेच्या वतीने उच्च न्यायालयात महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि तालिका वकील ॲडव्होकेट केदार दिघे यांनी युक्तिवाद केला. कळंबोली येथील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक पहिला, दुसरा आणि बूस्टर डोस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत लसीकरण शिबिरात परिसरातील 122 नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. यावेळी भाजप कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, प्रकाश शेलार, सरचिटणीस दिलीप बिष्ट, संजय दोडके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीमधील नागरिकांसाठी बूस्टर डोसची मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले. या शिबिरामध्ये डॉक्टर सूरज सजगणे, अनिता गडगे, मनीषा म्हात्रे, प्रफुल्ल दळवी यांचे योगदान लाभले. राज्यातील सत्ता संघर्षाच्या वादावरील सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी 29 ऑगस्टला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी या प्रकरणावर निकाल देताना हे प्रकरण 5 सदस्यीय घटनापीठाकडे सोपवले होते. त्यानुसार गुरुवारी सुनावणी होणे अपेक्षित होते, पण ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 29 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबतची सुनावणी सातत्याने पुढे ढकलली जात होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण पलटवार घेण्यास मान्यता दिली. सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्याच खंडपीठासमोर ही सुनावणी झाली होती. त्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले होते. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रेवदंडा येथील माध्यमिक शाळेमध्ये JSW फाउंडेशनच्या माध्यमातून मुलींसाठी शौचालय उभारण्यात आले आहे. त्याचे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी JSW स्टील कंपनीचे CSR विभाग प्रमुख राम मोहिते, अधिकारी राकेश चवरकर, राजेंद्र खिचर, मॅजिक बस संस्थेच्या पूजा ठाकूर, शीतल गायकर, रेवदंडा विद्यासंकुलाच्या चेअरमॅन सरोज वरसोलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल तालुक्यातील शिवणसई येथे केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. या पाण्याच्या टाकीसाठी 30 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून त्याचा भूमिपूजन सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने शिवणसई गावात केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यात येत आहे. या कामाच्या भूमिपूजनावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष संजय पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, सरपंच अनुराधा वाघमारे, उपसरपंच मीराबाई चौधरी, सदस्य रमेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेश मूर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहेत. मूर्तीकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी मूर्तिकार प्रयत्न करत आहेत. यंदा गणेश मूर्तींना मागणी वाढली आहे, त्यामुळे कामही वाढले आहे. परंतु कुशल कारागीर मिळत नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहे. मुरुड तालुक्यात सुमारे 150 गणपती कारखानदार असून सर्वच कारखानदार गणपतीचे काम अंतिम टप्प्याकडे नेण्याचे काम सुरू आहे. पाऊस थांबल्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे, त्यामुळे यंदा गणेश मूर्ती रंगवण्याचे काम वेळेत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. कोरोनामुळे 2 वर्षे गणपतीच्या मूर्तीला जास्त मागणी नव्हती, मात्र यंदा निर्बंध उठवल्याने मोकळ्या वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. खोपोली नगर परिषद हद्दीतील ताकई रस्त्याचे काम गेल्या 2 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असून याबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. सासगाव, आडोशी औद्योगिक वसाहत आणि संपूर्ण पंचक्रोशीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या ताकई रस्त्याचा 4 किलोमीटर भाग खोपोली नगरपालिका हद्दीत येतो. नगरपालिका हद्दीतील रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण करण्यासाठी MMRDA 2 वर्षापूर्वी 4.5 कोटींची निधी मंजूर केला आहे. सुरुवातीला वेगाने सुरू झालेल्या या रस्त्याचे काम नंतर रखडले. कधी स्थानिकांकडून जागा देण्याबाबत विरोध, तर कधी वनविभागाकडून जागा हस्तांतरणाबाबतचे आक्षेप, यामुळे रस्ता रुंदीकरण होण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे मार्ग काढला, मात्र यात 4-5 महिन्यांचा कालावधी गेला. नंतर नगर परिषद प्रशासनाचे आदेश मिळूनही संबंधित ठेकेदारांनी रस्त्याचे काम जाणीवपूर्वक रखडून ठेवले असल्याचा आरोप होत आहे. शेतीमध्ये आजकाल रासायनिक खतांचा अवाजवी आणि अतिरिक्त वापर होत आहे, त्यामुळे शेतीचा कस बिघडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा कास धरावी असे आवाहन कृषीतज्ज्ञ डॉक्टर मनोज तलाठी यांनी गुरुवारी रापगाव येथे केले. कृषी विज्ञान केंद्र, रोहा किल्ला आणि कृषी मित्र संघटना सुधागड यांच्या वतीने रापगाव ग्रामपंचायत कार्यालयात परिसंवादात्मक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत नैसर्गिक शेती या विषयावर कृषीतज्ज्ञ, कृषी संशोधकांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर प्रमोद मांडवकर, डॉक्टर नामदेव म्हसकर, डॉक्टर राजेश मांजरेकर, तहसीलदार दिलीप रायनवार, तालुका कृषी अधिकारी जनाबा झगडे, सरपंच कविता वाळंज यांच्यासह पदाधिकारी आणि प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयात भाऊसाहेब नेने यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. गेल्या 12 वर्षापासून या स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन महाविद्यालयातर्फे केले जात असून यंदा तपपूर्तीच्या निमित्ताने स्वशिक्षणाची आगळी वेगळी धाडसी संकल्पना यशस्वीरित्या राबवणाऱ्या सुप्रिया जोशी यांच्या शिक्षणातील नव्या वाटा या विषयावर आधारित विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲडव्होकेट बापूसाहेब नेने, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुका पोलिसांच्या वतीने कोण सावळा रोडवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम करण्यात आली. या तालीमेमध्ये पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे 2 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 4 पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस अंमलदार हजर होते.
त्याचप्रमाणे नवीन पनवेल फायर ब्रिगेडचे एक अधिकारी, 4 कर्मचारी, बीट मार्शलचे पोलीस अंमलदार असे सहभागी झाले होते. दरम्यान पोलिसांच्या वतीने गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. पनवेल महापालिकेच्या वतीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या निर्देशानुसार सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज या कार्यशाळा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नुकतीच घेण्यात आली. KM शाळा फाउंडेशनचे संतोष पाखरे यांच्याद्वारा आयोजित या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये मलनिस्सारण विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती आणि सुरक्षेचे नियम सांगण्यात आले. या कार्यशाळेमध्ये सहाय्यक आयुक्त वैभव विधाते, मलनिस्सारण विभाग प्रमुख प्रीतम पाटील, आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे, अभियंता जयप्रकाश म्हात्रे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये मलनिस्सारण वाहिन्या साफ करताना घ्यावयाची काळजी, मास्क घालणे, हेल्मेट वापरणे, हँड ग्लोव्ज वापरणे, तसेच योग्यरित्या काळजी न घेतल्यास त्यातून होणारे परिणाम आणि आजार याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले.